स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनेल तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत नक्कीच समजलं असणार आहे की सीईटीचे जे आपले रिझल्ट आहेत ते आज संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या वेबसाईटवर डिस्प्ले होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की सीईटीचे टीचे रिझल्ट कसे चेक करायचे त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी रेडी ठेवायच्यात आणि रँक्स वगैरे या ज्या गोष्टी असतात या कधी डिस्प्ले होतात किंवा या कधी तुम्हाला दिल्या जातात त्या सगळ्या गोष्टींवर आजचा व्हिडिओ नक्की असणार आहे पण त्याआधी ज्या जी मुलं जे पालक या चॅनेलवर नवीन आहेत किंवा आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण रिझल्ट रिलेटेड आजच्या ज्या अपडेट्स असणार आहेत आणि इथून पुढे इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड जे काही अपडेट्स असणार आहेत ते या चॅनेलवर तुम्हाला रोजचे रोज सकाळी बघायला मिळणार आहेत त्यामुळे नक्की विसरू नका जेणेकरून काही महत्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत सीईटीचा टीचा रिझल्ट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात असतं की आता इतके दिवस तुम्ही मार्क्स वर्सेस पर्सेंटाईजचे व्हिडिओ बघून ठेवलेत सगळ्यांना ऍक्च्युली स्वतःच्या मनात एक पर्सेंटेज पकडून ठेवलाय माझं तर एवढंच येणार आहे नाईन्टी वन येणार आहे एटी वन येणार आहे जे काही तुम्ही ते व्हिडिओजवरून एक अंदाज मारून ठेवलेला आहे की बाबा मला हेच पर्सेंटाईज येणार आहे मे बी थोडंसं वेगळंही तुम्हाला मध्ये काहीतरी बघायला मिळेल किंवा तुमच्या मनासर काही होईल सो so, हा येणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात कारण दरवेळेस माझा असा अनुभव आहे की जे मुलं पकडून बसतात किंवा मला नाईन्टी वनच पडणार आहे किंवा मला नाईन्टी टूच्या आसपास काहीतरी पडणार आहे बरेचसे चेंजेस मध्ये बघायला मिळतात आणि नक्की रिझल्ट आल्यावर आपल्याला समजेलच की आपले प्रेडिक्शन्स असतील किंवा तुम्ही जे मार्क वर्सेस पर्सेंटेजचं अनालिसिस तुम्ही स्वतः एक करून ठेवलेले आहे हजारो व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर बघून ठेवलेत आता ते प्रेडिक्शन बरोबर येतं की नाही बघा सीईटीचे रिझल्ट इतके दिवस काय माहिती का त्यांची वेबसाईट खूप इझी टू यूज होती लॉग इन आयडी पासवर्डची गरज नाही पडायची तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ जरी माहीत असलं तरी तुम्हाला सीईटीचा रिझल्ट बघता यायचा बट यावेळेस आपण ऑब्जेक्शनच्या वेळेस बघितलंय तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड लागतोय ठीक आहे आणि ईमेल आयडी लागतोय आता बऱ्याचशा मुलांनी ने ने नेट कॅफेज वर किंवा सायबर कॅफेजवर रजिस्टर केलेले त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्याकडे ईमेल आयडीज नाहीत आणि पासवर्ड सुद्धा आहेत त्यामुळे कित्येक मुलांनी अन्सर की चेकच केल्या नाहीयेत सो मी प्रत्येकाला काय सजेस्ट करेन सीईटी रिझल्ट अनाऊन्स होण्याच्या आधी मी डिस्क्रिप्शनमध्ये ते कुठे लॉग इन करायचे ते मी देऊन ठेवतो तुम्ही आज तुमच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड आहे की नाही हे व्हेरीफाय करून ठेवा म्हणजे सहा वाजता तुमची तारांबळ होणार नाही किंवा पायाकडे पासवर्ड नाही आहे किंवा इनकरेक्ट पासवर्ड हा तरी इश्यू तुमच्याकडे नसेल कारण तुम्हाला नसे। तुम माहिती आहे जर यांनी टाइम सांगितलेला आहे सहा वाजता अख्ख्या महाराष्ट्राची मुलं त्या लिंकवर असणार आहेत सगळेजण लॉग इन करायचा प्रयत्न करणार आहेत आणि नक्कीच रिझल्ट मध्ये आपल्याला दिसणं म्हणजे सगळ्यांसाठी डिस्प्ले होणं अवघड असणार आहे कारण नक्कीच सर्व्हर्स थोडा वेळासाठी का असेल ना डाऊन होणार आहे त्यामुळे मी काय सजेस्ट करेन तुमचा ईमेल आयडी तुमचा पासवर्ड विथ ऍप्लिकेशन नंबर रेडी ठेवा आजच एकदा लॉग इन करून ठेवा तुम्ही बॉटला पण विचारू शकता कुठे रिझल्ट चेक करायचे कुठे लॉग इन करायचंय किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक प्रोव्हाइड करेन एकदा आत्ताच तुम्ही लॉग इन करून चेक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तेव्हा प्रॉब्लेम येणार नाहीये ठीक आहे सो लिंक मी प्रोव्हाइड करतोय लॉग इन आयडी अँड पासवर्ड सुद्धा मी तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला माहित असणार आहे मी कुठे एंटर करायचं त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली असेल तुम्हाला ते रेडी आहे मी ते ऍप्लिकेशन नंबर लिहायचं विसरलोय सॉरी रोल नंबर तुमचा तो रोल नंबर सुद्धा तुम्हाला रेडी ठेवायचा आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की दादा रँक्स आजच डिस्प्ले होतात का किंवा आजच्या सीईटीएसच्या रिझल्ट मध्ये आम्हाला काय काय बघायला भेटणार आहे करेक्ट सगळं बघा तुमचं जेव्हा सीईटी रिझल्ट डिस्प्ले होईल त्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी महत्वाच्या चेक करायच्यात त्यात तुमचं नाव करेक्ट आहे का चेक करायचंय कारण लक्षात घ्या तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय केले जातात तुमच्या नावासोबत कित्येक जणांचं असं होतं की त्यांचं स्पेलिंग जे असतं किंवा आईचं स्पेलिंग वडिलांचं स्पेलिंग कुठे कुठे काही मिस्टेक असते तर ते मिस्टेक आपल्याला व्हेरीफाय करायचे म्हणजे मी सांगतो की रिझल्ट मध्ये आपल्याला नेमकं बघायचं काय ओके काय काय गोष्टी तुम्हाला चेकआउट करायच्यात नक्की तुमचं पर्सेंटेज तुम्हाला चेकआउट करायचं आतापर्यंत तुम्ही जे डब्ल्यू ची रिझल्ट बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक दिला जायचा आता इथे असं होणार आहे का नाही तुम्हाला रँक वगैरे काही येणार नाहीये फक्त तुम्हाला तुमचं पर्सेंटाइल डिस्प्ले होणार आहे त्याचं कारण म्हणजे जे ही फक्त इंजिनिअरिंग साठीच घेतली जाते बट आपण जेव्हा सीईटीची गोष्ट करतो त्यातले कित्येक मुलं इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड सुद्धा नसतात किंवा ती म्हणजे दुसरं काहीतरी फ्युचर करिअर त्यांचं ऑप्शन वेगळा असतो कित्येक मुलं पीसीबीची एक्झाम देऊन त्यांचा इंजिनिअरिंग संबंध नसतो सो ओव्हरऑल साडेसात लाख मुलांनी जरी सीईटी दिली असली तरी सगळी त्याच्यातली इंजिनिअरिंगला येणार अशातला भाग नाहीये मग काही मुलं त्याच्यात फार्मसीला जाणार आहेत काही दुसरे कोर्सेस करणार आहेत काही मुलं इंजिनिअरिंग करणारच नाहीये सो वेगवेगळी मुलं असतात सो आजच्या घडीला तुम्हाला कोणताही रँक मिळणार नाहीये तुम्हाला रँक मिळणार आहे पण तो कधी मिळणार आहे जेव्हा आपले इंजिनिअरिंगचे एक वेगळं रजिस्ट्रेशन होतं ओके आता हा तुमचं सीईटीचा रिझल्ट आल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये एक पोर्टल ओपन होईल त्या पोर्टलमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल मग इंजिनिअरिंगसाठी वेगळं असेल फार्मसीसाठी वेगळं असेल वेगवेगळ्या काय म्हणता येईल आपल्याला करिअरसाठी वेगवेगळे वेग 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 पोर्टल्स असतील ते पण सीईटीसीनेच से मॅनेज केलेले असणार मग त्याच्यामध्ये समजा इंजिनिअरिंगच्या पोर्टलमध्ये दोन लाख मुलांनी रजिस्टर केलं मग त्या हिशोबाने तुम्हाला दोन लाख आउट ऑफ या पर्सेंटेज अकॉर्डिंग रँक मिळणार आहे सो पर्सेंटेज महत्वाचा आहे का तर पर्सेंटेज आहे बट आत्ताच्या घडीला आपण रँक त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो कारण शेवटी ज्या सीट्स अलोकेट होतात त्या रँकच्या बेसिसवर होत असतात ठीक आहे सगळ्यात महत्वाचं तुमचं पर्सेंटेज असणार आहे आणि आज तुम्हाला काही रँक बघायला भेटणार नाही शिकवणार आहे आपण व्हिडिओ एक बनवूया की कसं जे पर्सेंटेज आहे त्याच्यावरून तुम्हाला कोणते कॉलेजेस मिळू शकतात याचं प्रेडिक्शन कसं करायचं किंवा याचा एक अंदाज कसा बांधायचा की बाबा मला कोणते कॉलेजेस मिळू शकतात मी कशासाठी ट्राय केलं पाहिजे तुम्ही मेबी एखाद्या काही मुलांनी कट ऑफ ची पीडीएफ बघितली असेल पण त्याच्यामध्ये एक तुम्ही बघितलं असेल तर खूप सारे बॉक्सेस असतात मग त्याचा अर्थ काय ते तुम्हाला मी एका नक्की व्हिडिओ मध्ये समजून सांगणार आहे बट आजच्या व्हिडिओला तुम्हाला चेकआउट करायचं की तुमचं सीईटीचं पर्सेंटेज काय येत आहे रँक नक्की बघायला भेटणार नाहीये त्याच्यामध्ये तुमची कोणती कॅटेगरी दिली हे पण तुम्हाला एकदा चेकआउट करायचं आहे आणि तुमचे जे डिटेल्स आहेत ते एकदा एक तुम्हाला नक्की व्हेरीफाय करायचे आहेतच जसाच रिझल्ट येईल तसंच आपल्या चॅनेलवर आपण नक्कीच ते पोस्ट करणार आहोतच कित्येक मुलांचं तर तुम्हाला माहिती आहे सगळे मुलं वाट बघत होती की आपली काउन्सिलिंग कधी लॉन्च होणार आहे तर ती नक्कीच उद्या लॉन्च होणार आहे म्हणजेच आपण आज संध्याकाळी सहा वाजता सीईटीचा रिझल्ट येतोय त्याच्यामुळे आपण आज थांबूया मी जसं सांगितलं होतं की ज्या दिवशी सीई चा रिझल्ट येईल त्या दिवशी आपण आपली काउन्सिलिंग लॉन्च करूया पण जसंच की सीई टीचा रिझल्टच आज संध्याकाळी सहा नंतर येतोय मग ठीक आहे उद्या आपण आपली काउन्सिलिंग लॉन्च करूया तुम्हालाही तुमच्या पर्सेंटाइलचा एक अंदाज येईल तुम्हाला कुठे पर्सेंटाईज येत आहे जे काही पर्सेंटाईज येईल जास्त त्याच्यावर तुम्हाला विचार करायची गरज आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना ॲडमिशन मिळणार आहे त्याच्यात जरी तुम्हाला वन पर्सेंटेज असेल टेन पर्सेंटेज असेल हंड्रेड पर्सेंटेज असेल जागा भरपूर आहे फक्त राहतो विषय चांगलं कॉलेज मिळण्याचा आणि डिझायर्ड ब्रँच मिळण्याचा आता चांगली ब्रँच वाईट ब्रँच आपण असं क्लासिफाय नाही करू शकत कारण मे बी मेकॅनिकल एखाद्याची चॉईस असेल एखाद्याची सी एस चॉईस असेल ठीक आहे बट नक्कीच तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज मिळणं हे आपल्या समोरचा चॅलेंज आहे आणि नक्कीच लक्षात घ्या जर खूप चांगले मार्क्स असतील तुम्हाला नाईन्टी नाईन्टी वन नाईन्टी टू नाईन्टी थ्री असं पर्सेंटेज येत असेल तर तुम्हाला नक्कीच काही काळजी करायची गरज नाही आहे पण थोडंसं कमी पर्सेंटेज येत असेल तर नक्की आपण प्रयत्न करूया युट्यूबमध्ये असेल किंवा काउन्सिलिंग थ्रू असेल की तुम्हाला कसं काही जे काही बेस्ट पॉसिबल तुम्हाला मिळवता येईल ते नक्की आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांसाठी नक्की प्रयत्न हो करणार आहेत ठीक आहे रिझल्ट आल्यानंतर तुमचे काय पर्सेंटेज येतात ते नक्की मला कॉ कॉल करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर काही डाऊट्स असतील मध्ये रिझल्ट रिलेटेड असतील डॉक्युमेंट्स रिलेटेड असतील किंवा काउन्सिलिंग रिलेटेड असतील तुम्ही या नंबरवर कनेक्ट करू शकता आपली टीम आहे कधी कधी मी पॉसिबल असेल तर मी उचलेन मी नसेल तर तुम्ही टीमला कनेक्ट करू शकता फक्त हा झिरो बरेच मुलं काय करतात एट झिरो पासून डायरेक्टली नंबर कॉल करतात मग तो लागत नाही सुरुवातीला झिरो युज करा किंवा प्लस नाईन वन यूज करा म्हणजे तुम्हाला हा नंबरवर कनेक्ट करता येईल आय बी आर कॉलिंग आपली रेडी आहे तुम्हाला टीम कनेक्ट करेल तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता नक्कीच ते पॉसिबल ट्राय करतील आता खूप सारे कॉल्स येतात त्यामुळे प्रयत्न करतायत सगळ्यांना कनेक्ट करायचा एखादा वेळेस जर नाही झालं डबल एक अर्ध्या एक तासाने दोन तीन तासाने तुम्ही ट्राय करू शकता तर नक्की तुम्हाला त्यांच्या पॉसिबलने हेल्प त्यांना जे काही वे वाउटर आहेत ते तुम्हाला नक्की हेल्प आउट करतील आणि मी जर अवेलेबल असेल तर नक्कीच मी पण फोन याच्यावर उचलणार आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना विश्यू ऑल दी बेस्ट नक्कीच तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मनाप्रमाणे पर्सेंटेज येणार आहे त्याची काही काळजी करू नका आणि जे काही पर्सेंटेज यायचं ते येऊ द्या नक्कीच आपण आपल्या परीने प्रयत्न करू की तुम्हाला जे काही तुम्हाला टिसर्विंग तुमचं कॉलेज असणार आहे ते नक्की मिळणार आहेच ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये